माय भूमि जन्म भूमि कर्म भूमि अंशि महावंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुचि स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या YouTube चॅनल मध्ये। चला मिळवूया ज्ञान नवा दिवस नवा प्रश्न। मित्रांनो आज भाग क्रमांक 283 आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन व कामगार दिन। या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक सदिच्छा। आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दोन्ही विशिष्ट दिवसांच्या निमित्ताने आज आपल्या फील्ड नॉलेज या उपक्रमाच्या माध्यमातून प्रश्न मालिका बनवून आपण हा दिन साजरा करावायचा आहे। यासाठी सकाळी मी आपणा सर्वांना आवाहन केलं होतं की महाराष्ट्र दिनाच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अनुषंगाने त्याचबरोबर कामगार दिनाच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर त्याचा व्हिडिओ बनवून तुम्ही आम्हाला पाठवा। तसे बऱ्याच जणांनी म्हणजे बरेच विद्यार्थी पालक शिक्षक यांनी तो प्रश्नाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांना माहीत असलेला जो प्रश्न आहे की ज्या उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून केलेली आहे त्या सर्वांची एकत्रित गुंपण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेली आहे। चला तर पाहूया आजचा आपला 1 मे महाराष्ट्र दिनाचा विशेष भाग। तर मित्रांनो महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या अनुषंगाने विशेष भागातील पहिला प्रश्न मी स्वतः विचारत आहे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। धन्यवाद। नमस्कार मी श्लोका दत्ता ढोणे इयत्ता 3 जी प प्राथमिक केंद्र शाळा अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर। आज 1 मे आहे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। माझा प्रश्न असा आहे की द्विभाषिक मुंबई राज्यातील पहिले मुख्यमंत्री कोण। धन्यवाद। त्याचा मान होतो ज्वलंत केशरी दाहतो, भगव्याचा मान होतो विजयश्री सन्मान होतो, चिरायू राहो अखंड विश्व ब्रह्मांडी तू। नमस्कार माझे नाव शर्वरी दत्ता ढोणे इयत्ता 7 अ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर। माझा प्रश्न असा आहे की कच्छसह गुजरात आणि मुंबईसह महाराष्ट्र याचे विभाजन होताना मुंबई सोडण्यासाठी गुजरातला किती रुपये व किती गावे दिली। धन्यवाद। मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हस्ती महाराष्ट्र देशा। नमस्कार मी निकिता संजय लवडे इयत्ता 7 राहणार अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर। माझा आजचा प्रश्न हा 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्तचा आहे। माझा प्रश्न असा आहे भारताचा क्षेत्रफळापैकी एकूण किती भाग हा महाराष्ट्राने व्यापला आहे। धन्यवाद। मी आरती प्रभाकर वसेकर इयत्ता 7 विद्यार्थिनी राहणार अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर। माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वीचे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते। धन्यवाद। नमस्कार मी शबाना हुसेन अपराध अध्यापिका विद्यामंदिर पनोत्रे तालुका पन्हाळा। आज फील्ड नॉलेज या ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जो प्रश्न विचारायचा उपक्रम हाती घेतला आहे त्यामध्ये मी आज तुम्हा सर्वांना एक छोटासा महाराष्ट्र दिनाविषयीचा प्रश्न विचारत आहे। आज सकाळपासून आपण जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत बऱ्याच वेळा ऐकलं असेल, तर या गीताचे गीतकार कोण आहेत हा प्रश्न आज मी तुम्हाला विचारत आहे। प्रश्न पुन्हा एकदा सांगते, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहे। धन्यवाद। नमस्कार माझे नाव स्नेहा संतोष पाटील। माझा आजचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र व गुजरात यांना एकत्रितपणे काय म्हणतात। धन्यवाद। नमस्कार माझे नाव आयुष हनुमंत गाडगे। माझ्या शाळा
मी अथर्व सावंत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आजचा माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यात एकूण किती किल्ले आहेत. तर मित्रांनो, ही होती आजच्या कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाची प्रश्न मालिका. तुम्ही सर्वांनी या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. शोधल्यानंतर ती एका वहीवर लिहून किंवा मोबाईलवर टाईप करून मला वैयक्तिक त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही पाठवायची आहेत. जे कोणी या प्रश्नांची उत्तरे मला पाठवतील, रिप्लाय देतील, प्रतिसाद देतील, त्या सर्वांची नावे आज फील्ड नॉलेज या तिन्ही ग्रुपमध्ये शेअर केली जातील. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या आठवड्यात सोमवारी